स्टुडंटशी कॉन्टॅक्ट आमचा जास्त असतो, त्यामुळे कन्सेप्ट आहे ती जरा बघूया आपण. बेसिक बेसिक आहे, मग तुम्हाला मी थोडंसं करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आता जास्त काय राहिलेलं नाही, थोड्या बेसिक कन्सेप्ट आहेत, त्यानंतर आपण मग पुढे जाऊ. ठीक आहे, आणि मी विचार करतो तुमच्या टर्मिनल्स वगैरे कधी असणार, काय बोलले तुम्हाला शाळेमध्ये? 28-30 तारखेला ह्या मंथ एंडला शिफ्ट असं म्हणले. म्हणजे फायनल एक्झामच ना ह्या वर्षीच्या? नाही सर, युनिट टेस्ट टू. फायनल एक्झाम कधी असणार मग तुमच्या? सर ते मार्च एप्रिल मध्ये असते. हा सर, कदाचित नसेलच सर, कारण आता स्कॉलरशिप पण आहे, त्यामुळे आता घेणार नाही. ठीक आहे, सोडा, मी तुम्हाला थोडासा ब्रेक द्यायचा म्हणून विचार करतो. वर्षभरात हे आपल्या इयर एंड करायचं, नाहीतर मग वाटलं तर अजून एखादा चॅप्टर घ्यायचं, कारण आपण ऑलरेडी बघूया कसं. पण आता करंट इलेक्ट्रिसिटी एक्स्ट्रा घेतलं ना, लाईट पण घेतला तुमचा, लाईट वाढवायला होतं तुम्ही थोडासा. लाईट मध्ये कुठं पण लावलं होतं आपण सर? रिफ्रॅक्शन राहिलं. हा मग तसं करू, मग रिफ्रॅक्शन घेऊया नंतर. तुमचं काय मत आहे? सर आणि सोडोफोर्स सुडोफोर्स मी एक ना तुम्हाला व्हिडिओ पाठवतो काय, माझ्या त्या पोरांना घेतला होता मी, तिथं बघा, त्यात नाही कळलं तर मला सांगा. ठीक आहे, कारण ते मध्येच येणार इलेक्ट्रिसिटीच्या, मग तसं नको मेकॅनिक्स लगेच हे करू आपण. ठीक आहे, मी एनटीएससी साठी काय काय इम्पॉर्टंट आहे ते जरा संपवून घालतो, म्हणजे त्यानंतर आपल्याला मग नीट जेईच वगैरे बघता येईल. आता मोस्टली मी तुमचं सगळं मिक्सच घेतोय, थोडं बेसिक लेवल, थोडं नीट लेवल, थोडं मेन्स लेवल असं घेत चाललोय मी तुमचं. ठीक आहे, पण आणि असा पण विचार करतोय की मग आता हे थांबवून वर्षभरात सगळे रिव्हिजन करायचे, सगळ्या शीट्स परत सोडवून घ्यायचे आपण, कुठलं पण नवीन चॅप्टर सुरू करण्यापेक्षा. तुम्हाला मध्ये म्हटलं होतं नाही मी एक आपण हे करायचं म्हणून, मग ते तसं पण विचार करतोय की ह्या 2 महिन्यात तसं काहीतरी करायचं आपण, बघूया मी सांगतो तुम्हाला तसं ते. ठीक आहे, म्हणजे नवीन काय सुरू करण्यापेक्षा मागचं जरास सगळं बघून घेऊ, म्हणजे नेक्स्ट इयरला आपल्याला त्रास होणार नाही तसं. ठीक आहे, कारण रिव्हिजन महत्वाची आहे थोडी. हा ऐका, ओम्स लॉ सांगा रे पटकन. आपण मला सांगा, कालच्या लेक्चर मध्ये एकच मिनिट, मला कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स मध्ये नाही, ओम्स लॉ मध्ये शेवटीला मी ते पोटेन्शियल ड्रॉप वाला एक्झाम्पल घेतलं होतं का? हा, हे जरा बघा रे हे एक्झाम्पल काय आठवते काही? एकदा बघा म्हणजे कसं सोडवलं होतं, परत एकदा बघा ते काय नेमकं केलं होतं. तरी तुम्ही परवा घेतलं परवा? हा, इथं 40 व्होल्ट आहे, तर मी इकडे 40 आणि इकडे 0 घेतलं होतं का नाही? जसं जसं ह्या रेझिस्टन्स मधून पुढे सरकतो आपण, मग आपण काय केलं होतं, हे 40 आणि 60 मिळून किती होतं, 100 होतात ना सिरीज मध्ये, मग हे 40 व्होल्ट डायरेक्ट 100 दिलं समजा इथं, तर प्रत्येक ह्याला किती येतं, 0.4 एम्पियर येतो ना यातून करंट जातो. ते 40 व्होल्ट ह्यांना पण दिलं या दोघांना, तर यांचं 200 ओहम असतं, प्रत्येकाला 0.2 एम्पियर. माहितीये का डायरेक्टली अप्लाय करतो आपण तिथं? अरे आठवतंय का दोन्ही ब्रांचना डायरेक्ट करंट? मग आता ह्या 40 ओहम मधून 0.4 एम्पियर गेल्यावर ह्या 40 मधून 24 राहिलं का नाही रे फक्त पोटेन्शियल, हे आठवतंय का तुम्हाला? 0.4 × 40 व्ही इज इक्वल टू आय आर असतं ना, मग करंट इंटू रेझिस्टन्स म्हणजे किती होणार ते 16 होतं बघा, 16. सो ह्या 40 व्होल्ट मधलं 16 व्होल्ट इथं गेलं, राहिलं किती 24 व्होल्ट, कळते का? कम्पेअर इज टू दिस 0 व्होल्ट. सगळ्यांना समजलंय का? सिमिलरली हिअर 0.2 एम्पियर करंट फ्लोज, सो इन दिस 90 ओम रेजिस्टर देर इज 18 व्होल्ट ऑफ पोटेन्शियल ड्रॉप, ड्रॉप म्हणतो त्याला आपण, बरोबर? सो ह्या 40 मधले 18 गेले, राहिले किती 22. ह्या दोघांच्या पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला विचारलं, 24 आणि 22 मधला किती आला होता तो? 2 व्होल्ट आला होता. तुम्हाला जरा जरा समजलंय हे? अभिषेक सर फक्त ते ऍड केल्यावर होतंय ना? नाही,
रेजिस्टन्स ऍड केल्यावर नाही तसं नाही सांगतो मी जरा बेसिक मध्ये सांगतोय डोंट वरी ते आणि ते समजण्यासाठी मी एक छोटे एक्झाम्पल पण घेतलं होते लक्ष द्या बघा ते वरचं राहू दे मी समजा 10 व्होल्टची बॅटरी जोडली 4 ओम आणि 6 ओम म्हणजे किती करंट येणार आहे 1 एम्पियर येणार का नाही 1 एम्पियर जेव्हा 4 ओम मधून पास होईल त्यावेळी किती टाकेल तो 4 व्होल्ट टाकेल की नाही कळले का हे खरंच हे 10 व्होल्ट म्हणजे इथं 10 व्होल्ट आणि इथं 0 व्होल्ट ह्या 10 मधले 4 गेले राहिले किती 6 व्होल्ट कळलं का आणि परत इथं 1 एम्पियर 6 मधून गेले इथं पण 6 व्होल्ट खाल्लं म्हणजे राहिले किती तुम्हाला समजत काय पोटेन्शियल ड्रॉप ची कन्सेप्ट जरा जरा कळा लागली एनर्जी खातो ना त्याची कमी करतो आणि एनर्जी दाखवण्यासाठी आपण पोटेन्शियल युज करतो असं एकदम जे एवढं सिम्प्लिफिकेशन नाही आहे त्याचं पण तुम्हाला थोडस फील येण्यासाठी एक्सप्लेनेशन दिलं मी कळते जरा जरा ओके कोण आले अभिषेक ठीक आहे बघा आता एक लक्ष द्या थोडस व्यवस्थित समजा माझ्याकडे एक असा रेझिस्टन्स असता इथला पॉईंट ए इथला पॉईंट बी मी समजा म्हटलं या एचं पोटेन्शियल 20 व्होल्ट असेल आणि बीचं पोटेन्शियल 10 व्होल्ट असेल आणि इथं 5 ओहमचा रेझिस्टन्स असेल करंट कुठून कुठं पळेल रे ए कडून बी हायर टू लोअर कारण ही हायर पोटेन्शियल दिस इज लोअर पोटेन्शियल मग आपण इझी करण्यासाठी याला प्लस म्हणतो याला मायनस म्हणतो याचा अर्थ खरंच असा आहे का हे प्लस असतं आणि हे मायनस असतं नाही दाखवण्यासाठी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी क्लिअर आहे मग इथं 20 आणि इथं 10 म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप किती झाला करंट आपण V बाय R 10/5 म्हणजे किती करंट फ्लो करणार आहे 2 एम्पियर खरंच हे समजलं का दिस इज सिम्पल मेथड हीच वापरून आपण एक कन्सेप्ट शिकायची आज आणि त्यालाच आपण पोटेन्शियल ड्रॉप म्हणतो समजा मी म्हटलं एचं पोटेन्शियल 20 होतं ठीक आहे आणि ह्याच्यातून करंट आय फ्लो करतोय मला माहीत नाही किती करंट आहे किंवा समजा मला दिला असेल करंट दिस इज लेट्स से 2 एम्पियर करंट दिला असेल आणि मला बीचं पोटेन्शियल माहीत नाही समजा मी काय म्हणतोय कळतंय का मला कुणाचं पोटेन्शियल माहिती आहे एचं माहिती आहे किती फ्लो करतोय 2 एम्पियर आणि हे किती आहे रेझिस्टन्स किती आहे 5 ओहम आहे मग ओबियसली हे लोअर पोटेन्शियल असेल की नाही काहीतरी याला मी एक्स म्हणतो याला सोडवायचं कसं बघा सुरुवात करायची करंटच्या दिशेनं करंटच्या दिशेने जाताना पहिल्यांदा पॉईंट कोण येतो रे ए येतो की नाही तिथलं पोटेन्शियल मी समजा व्ही ए म्हटलं किती आहे ते ऍक्च्युली 20 आहे ना मी जसं जसं त्या करंट सोबत जाईन पुढं 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 तसं ती रेझिस्टन्स मला अपोज करेल की नाही रे आणि तिथं काय होईल पोटेन्शियल ड्रॉप समजतंय व्यवस्थित समजून घ्या बरं का मी 4-5 एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला कुठेतरी 100% फील येणार आहे पण आता कळते का बघा मी काय सांगतोय एनर्जी ड्रॉप सारखं समजून घ्या त्याला एनर्जी खातोय तो माझ्याकडे इथं 20 होती तो एनर्जी किती खाणार आहे ते सांगतोय मी मग तो एनर्जी ड्रॉप जो असतो किंवा पोटेन्शियल ड्रॉप जो असतो त्याला कसं लिहितो आपण आय आर लिहितो का नाही आणि तो सबट्रॅक्ट करायचा मायनस आय आर कळलंय का मग करंट किती आहे 2 आणि रेझिस्टन्स किती आहे 5 आणि हे केल्यानंतर मला एक्स ची व्हॅल्यू मिळते हे सगळं झाल्यानंतर हे समजलं तुम्हाला खरंच मी काय सांगितलं मला सांगा किती असेल ते 20 - 10 = x नंतर ते 10 होतं ना तिथं खरंच लक्षात आले करू शकत नाही मग मल्टिप्लाय करू शक नाही हे मी त्यासाठी तुम्ही नेक्स्ट टाइम असला क्वेश्चन आला तर कसं सोडवायचं हे ना सोडवायचंय किंवा हे लॉजिकली करू शकतो मला एक मोठी अवघड कन्सेप्ट शिकवायची आहे त्याच्यासाठीच फाउंडेशन ही आहे जे मी सांगतोय ते कळलं का अजून एक एक्झाम्पल देऊ कळलं म्हणजे ट्राय करा समजा मी म्हटलं इथं हा पॉइंट ए आहे इथं 10 व्होल्ट आहे आणि इथलं करंट फ्लो होतोय समजा 2 एम्पियरचा आणि हे रेझिस्टन्स 20 ओहमचा आहे ओके तर इथं ह्याचं पोटेन्शियल किती असेल सांग करा बघू ट्राय हा
सर माइनस मध्ये येऊ दे, झिरो मध्ये येऊ दे, काय फरक आहे, माइनस 30 का माइनस 30 माइनस 30 ओ सर माइनस 30 कसं केलं माइनस पण कुठून सुरू करायचं रे, व्ही इज इक्वल व्ही माइनस आय इक्वल टू उलटं केलं की प्लस करावं लागते बरं का, हो सर, त्यामुळे करंटच्या दिशेने जायचं, पहिल्यांदा काय केलं 10 त्यानंतर माइनस 2 टाइम्स 20 इज इक्वल टू एक्स, हे सगळं केल्यानंतर मला एक्स मिळणार, मग 10 मायनस 40 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स किती येणार मायनस 30 व्होल्ट येतं की नाही, हो मायनस, ह्यातलं कोण मोठं आहे रे, मायनस 30 का प्लस 10, 10 प्लस 10 म्हणून तर याला प्लस मायनस म्हणतो, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असा करंट फ्लो करतो, हो सर, कारण पण मग निगेटिव्ह मध्ये कसं जाणार, जाऊ शकतं, तो रेफरन्स असतो, म्हणजे समज मी आता काय म्हणतो, मायाडाशा पायऱ्या आहेत समज अशा, आता मी इथं काहीतरी बॉल ठेवला समज, ह्याच्या रेफरन्स मध्ये हा डिस्टन्स किती आहे, 1 मीटर असेल समज, ह्याच्या रेफरन्स मध्ये हा डिस्टन्स किती आहे, 2 मीटर आहे, ह्याच्या रेफरन्स मध्ये हा डिस्टन्स किती आहे, 3 मीटर आहे, पण एखादी पायरी वर असेल समज, तर ह्याच्या रेफरन्स मध्ये हा डिस्टन्स किती असणार, मायनस 1 असणार, समजते, मायनस 1 मीटर, म्हणजे एक नाही, हे मायनस प्लस काही फरक पडत नाही, तू कुठून ते मेजर करतो ते डिपेंड करतं, लक्षात आलं, मी उद्या जर समज इथं 0 दिलं असतं तर इथं 40 आलं असतं, ह्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स आपल्यासाठी महत्वाचा आहे, 10 मायनस मायनस 30 म्हणजे किती येतं, 40 येतं ना, 40, सो पोटेन्शियल डिफरन्स इज इट मॅटर्स, कळलं काही काय म्हणतोय मी, पोटेन्शियल किती आहे ते मॅटर करत नाही, तू किती पण घेऊ शकतो, 0 5 मायनस 10 मायनस 100 काय पण घेऊ शकतो, ह्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स मॅटर करतो, खरंच कळलं आहे, अजून एक देऊ जरा सहाय्यर सोडून देऊ, थोडासा त्याच टाईपचा देतो, काढा बघू 100 व्हॅल्यू, सर 25 गुड, हो सर, हे ओरली करू शकता तुम्ही बरं का, पण त्याप्रमाणे ट्राय करायचं, हो हे ओरली करू शकता तुम्ही, कसं करू शकताय सर, ते 5 आणि ते एक्स 5 न जास्त असणार त्यापेक्षा करूया, करते का, हो हे कसं, इथं किती ड्रॉप होणार आहे सर, तुम्ही मगाशी सांगितलं की प्लस घ्यायचं मग उलट जाताना, तुम्ही प्लस घ्या, हा असं इकडे उलट जाताना करू शकता, किंवा जर आपली स्टँडर्ड मेथड वापरली तर एक्स म्हणणं करा, एक्स मायनस 1 × 5 विल बी इक्वल टू 20 बरोबर का, सो एक्स 5 इज इक्वल टू 20, सो एक्स इज इक्वल टू 25 व्होल्ट, 25 हो, क्वेश्चन जोडला पडत नाही, फ्री बॉडी डायग्राम वर पडतात का क्वेश्चन, जेईन इथला फ्री बॉडी डायग्राम वर, नुसत्या फ्री बॉडी डायग्राम वर नाही पडत, आल्याशिवाय पुढचं येतं का आपल्याला, काय नाही तसंच आहे, अजून एक सांगा, 100 व्हॅल्यू, सर 10 गुड, हो 10 सर, 2 + 5 2 + 3 करू शकता, 2 + 3 यांचा इक्विवेलेंट किती येणार, 5 येणार का नाही, किंवा याला असं करू शकता का, एक्स मायनस पहिल्यांदा 2 मध्ये गेला, त्यानंतर 3 मध्ये गेला, पण त्यानंतर मला 0 मिळाला, सो एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0, सो एक्स इज इक्वल टू 10, आता मला माहिती आहे तुमच्यातल्या थोड्या मुलांना डायरेक्ट ओरली पण करता येते, सर एक्स मोठा आहे 0 पेक्षा, कितीनं मोठा आहे तर 5 × 2 = 10, म्हणून हा 10 व्होल्ट, समजतंय का, हा पण हे मी त्यासाठी तुम्हाला अगोदर ती मेथड येते, मी त्यासाठी सिंपल मेथड सांगितली, आपण असंच करायचं कायम, पण हे काय सांगतोय थोडस लॉजिक बिल्ड करण्यासाठी, आता तुम्हाला एक वेगळी मेथड सांगतो काय यातली, कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, हे जे सांगितलं की नाही ही प्रॅक्टिस होती फक्त, बेसिक प्रॅक्टिस, आता समजा एक क्वेश्चन तुम्हाला असा विचारला असेल, विचार करा काय व्यवस्थित, की इथं एक रेजिस्टर आहे असा, इथे एक बॅटरी जोडली आहे मध्ये मी, इथे एक रेजिस्टर आहे, इथे एक अशी बॅटरी जोडली आणि इथे एक पॉईंट आहे, समजा ह्या पॉईंटला मी ए म्हटलं, ह्या पॉईंटला मी बी म्हटलं, बघा हे क्वेश्चन मला करून घ्यायचे तुमच्याकडून,
म्हणून तुम्हाला मी ते क्वेश्चन दिले त्या बघा. समजा तुम्हाला म्हटलं हे पोटेन्शियल समजा 40 व्होल्ट आहे आणि हे पोटेन्शियल लेट से 10 व्होल्ट आहे. ओके, दिस रेझिस्टन्स इज लेट से 2 ओहम, दिस रेझिस्टन्स इज लेट से 4 ओहम, दिस बॅटरी इज ऑफ लेट से 10 व्होल्ट, दिस बॅटरी इज ऑफ लेट से 20 व्होल्ट. एकदा बघून घ्या डायग्रामकडं, कळले का बघा काय. म्हणजे एक मोठं सर्किट आहे त्यातला एक पार्ट दिलाय तुम्हाला मी असंच छोटासा काढून, कळते काय. सर म्हणजे हे करायचे का मग सगळ्यांचे ऍडिशन करायचे. नाही 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 सांगतो सांगतो हे मी सांगेन तुम्हाला, चेंज होत जाईल ना. अरे ऐका तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला सर्किट कळले का सांगा मला हे काय नेमकं. हो हो. अबे सोडवायला सांगत नाही तुम्हाला मी. आलं सर. हे समजलंय काय काय यात बॅटरी आहे हे आहे लक्षात आलं सगळ्यांना. आता तुम्हाला विचारलं करंट कुठं असेल म्हणजे करंट किती असेल या सर्किटमध्ये. आता मी ह्या जर बॅटऱ्या नसत्या तर मी म्हटलं असतं की करंट असा जात असतो बरोबर का. पण मला माहित नाही बॅटरीमुळे काय होतंय. लक्षात येते का, हे बॅटरीमुळे एनर्जी ऍड होते, करंट खरंच इकडे जातोय का इकडे जातोय मला काहीच माहित नाही. लक्षात आलं का, तरी पण अजून करत करंट इकडे जाईल. आपण एफबीडी मध्ये केलं होतं माहितीये का, एका बाजूला ऍक्सेलरेशन ते प्लस आलं तर करेक्ट आहे, मायनस आलं तर उलट आहे, माहितीये का. सेम करायचं सेम करायचं. ठीक आहे, आता लक्ष द्या व्यवस्थित. मी कुठून स्टार्ट करू रे, 40 पासून सुरू करू का. हो इथं काय होणार, मायनस आय इंटू 20 आय इंटू 2, कळलं का, एवढा ड्रॉप झाला इथं. हो हे सगळ्यांना समजायला लागले खरंच. हो सर. एक लक्षात ठेवाल, तुम्हाला बॅटरी मध्ये आठवते का बघा, जेव्हा सर्किट मध्ये एखादी बॅटरी जोडतो मी चार्ज आठवतो का तुम्हाला, गरीब चार्ज इथून येतो त्याला एनर्जी मिळते परत इकडे जातो. सिमिलरली माझा करंटला तुम्ही चार्ज माना, तो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडून निघाला म्हणजे त्याला एनर्जी मिळेल का, टाकेल तो एनर्जी तिथं. मिळेल मिळेल. समजले काही सगळं. हो सर. बाकीचे शांत आहे, तुम्हाला काय प्राण उडाले ते तुमची बघून. काय सांगतोय ते. हो मग इथं मी कुठून निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे म्हणजे याला एनर्जी मिळाली ते काय होणार, प्लस 10 व्होल्ट. लक्षात आलंय, व्होल्ट आहे ना डायरेक्टली. आदित्य अनिश काय समजले काय काय सांगते. परत इथं तोच करंट आला आहे सगळे सिरीज मध्ये तिथं, त्यामुळे करंट सेम असणार. परत इथं मायनस आय इंटू 4 ह्याच, कळले का बघा. परत आता मी कुठून कुठून निघालो रे, प्लस कडून मायनस, प्लस 20. इथे एनर्जी तुम्ही टाकत नसताय, सोडा ड्रॉप नसता करत, याचं मिनिंग वेगळं आहे, पण त्याला तसं फील करायचं की माझा चार्ज इकडे येतो तेव्हा एनर्जी ड्रॉप करेल तिथं, कळतंय का. त्यामुळे काय करायचं, मायनस 20. मायनस 20 का करायचं, कळलं का, प्लस कडून मायनस, समजलंय. सगळं करून मला कोण मिळाला, 10 व्होल्ट मिळाला. मग ह्यात सगळ्यात मध्ये अननोन कोण आहे रे, आय आहे ना, त्याला काढू शकतो करा भाऊ, काढून दाखव. काय कळलंय तुम्हाला यातलं. हा सॉरी 6 6 आहे. ते आय किती येणार, 20/6, कळते का, 3.3 एवढा करंट असणार. हे व्हॅल्यू प्लस मध्ये आले की नाही, करेक्ट आहे. मला असं का वाटलं, अजून एक दिवस असलं सर्किट ट्राय कराल. अरे सोपा आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा अवघड सोडवलं आहे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये 92. माहितीये ना आपलं ब्रीद वाक्य काय, इट इज स्केरी बिकॉज इट इज न्यू. नंतर याच्यावर कमांड येईल तुमची भारी एकदम. अजून एक देतो, असा नीटला पडलाय क्वेश्चन बर का.
फाइंड द करंट इन द ब्रांच, फाइंड द करंट इन द गिवन ब्रांच. हे सर्किट नाही बर का रे, ए एक मिनिट पोरांनो, हे सर्किटचा एक छोटासा पार्ट आहे. आता करंटची डायरेक्शन कुठनं कुठे येणार, कुठनं पण घ्या, इकडनं घ्या किंवा तिकडनं घ्या, कसे पण घ्या तुमची मर्जी, इकडनं घ्या कोणतरी, तिकडनं घ्या कोणतरी, फक्त करंटच्या दिशेनं जाईल. सगळ्यांचीच बिघडले गेले पोरांनो, थोडीशी सर, हो थोडी वातावरण खराब आहे का, वातावरण कोविड काल कोविड सर, कोविड काय येतोय एवढे तप येतोय येतोय, काळजी घ्यायची बरं का व्यवस्थित, असं म्हणलो पहिल्या लाटेल सुद्धा तो आला जर झालं ना परत ते दिवस नसतो. सर 0.2 एम्पियर कुठल्या दिशेनं सर, 5 व्होल्ट कडनं, 5 व्होल्ट कडनं बा सर, 1 मिनिट थांब. हां करा निहारिका, करते तू? हो ओके. एकदा तुम्हाला आलं की तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स कॉम्बिनेशन शिकवू शकतो मी. सर 5 येतो बरोबर. आणि कुणाला आले का रे आमचं काय, शर्विल आहेस का लेक्चर मध्ये? गेलो मध्ये परत सर, नाही येतो आता तो सुरुवातीला कळेना मला. असं लिहिलं का रे तुम्ही कोणी? येस सर. हा हा त्यांनी 5+2 सर, मी -2 आणि +6 लिहिलंय. -2 आणि +6 असं का? तू करंटची दिशा तिकडनं घेतली का सर? आम्ही 10 पासून ठीक आहे. तुम्ही जर करंटची दिशा तिकडनं घेतली असेल तर तुमचं कसं येणार बघा, 10 पासून सुरू होणार. 10 -3i + 6 - 2i - 2 = 5 असं तरी आले का? होय. मग दोन्ही आन्सर सेम होते, फक्त प्लस किंवा मायनस मधील मी हे घेतो आणि कसं करतो बघा काय येतं. 5 + 2 = 7 - 6 = 1 कळलं का? आणि तर -2i - 3i म्हणजे -5i - 10 कळलं का? आता -5 ला तिकडे घ्या 5 होईल आणि इकडे काय होईल, -9 होईल की नाही ते? म्हणजे आय किती होत रे? -9/5 म्हणजे किती असत? 1.8 असत ना, -1.8. हो मायनस का दाखवते मला इथे -6 + 6 सर, कारण की 5 कट न घेतले आपण. ऍक्च्युअल डायरेक्शन निगेटिव्ह टर्म, ऍक्च्युअल डायरेक्शन इज फ्रॉम 10 to 10 A to B असं नाव देतो, म्हणजे ए बी नाव देतो, म्हणजे ऍक्च्युअल डायरेक्शन कुठन कुठे आहे, फ्रॉम बी टू ए. खरंच लक्षात तुम्हाला खरंच सर्किट सोडवता येईल का रे पोरांनो? सर मी कुठे चुकलो ते, मी -6 + 6 ठीक आहे. सगळ्यांना काय काय झालं ते सगळ्यांनी रिप्लाय मला एकदा सांगा, सगळ्यांना समजले सर? 10 कडनं घेतलं तरी तरी पण -1.8 नाही, हेच येत मायनस मध्ये आन्सर येत नाही, म्हणजे येईल का? मी ट्राय करतो बघ, 10 करून 10 - 3i + 6 - 2i - 2 18 - 5i किती? 18 - 5i नाही नाही 18 नाही 14 - 5i 14 14 - 5i is equal to 5 5
मग किती होणार ते? नाईन इज इक्वल टू फाईव्ह आहे, नाईन बाय फाईव्ह येणार, वन पॉईंट एट येणार ना. हो जे डायरेक्शन करेक्ट आहे, कळलं का? हो हो सर, खरंच लक्षात आलं. हो सर, आता कुठली पण ब्रांच सोडवू शकता तुम्ही. हो याच्यावर अजून थोडी द्यायची गरज आहे का? समजले आता हे? समजले. ठीक आहे, ओम्स लॉ असा अप्लाय करता त्याचा. ठीक आहे, नॉईज होतो का रे भरपूर? नाही ना. ठीक, हे आता तुम्हाला कळालं असेल तर आपण जरा किरचॉफ्स लॉज मध्ये घुसू शकतो किंवा एक कन्सेप्ट शिकू शकतो. सर एचसी वर्मा मध्ये पण आहे ना किरचॉफ्स लॉ? हां, हे ऍक्च्युअली 12वीला असत किरचॉफ्स लॉज. तुम्हाला मी शिकवायचा प्लॅन करतोय, पण त्याच्या अगोदर हे जरा 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 करून घ्यायचं म्हणतोय तुमच्याकडनं छोटे छोटे कन्सेप्ट. ठीक आहे, पोटेन्शियल ड्रॉपची कन्सेप्ट कळली? हो हो. ओके, त्यानंतर नवीन कन्सेप्ट बघा, रेफरन्स पोटेन्शियल. या दोन कन्सेप्ट ज्या एफबीडी सारख्या स्किल्ड म्हणजे स्किल कन्सेप्ट आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, लॉजिकल आहेत त्या सगळ्या. पहिलं ब्रांच सोडवतील कुठल्या पण सर्किटची तुम्हाला आरामात. आता अभि जमेल ना? आता रेफरन्स पोटेन्शियल बघा काय कन्सेप्ट आहे नेमकी. समजा मी एखादं सर्किट घेतलास, एकदम सोप्यापासून एकदम बेसिक पासून जातो आणि हायर लेवल पर्यंत घेऊन जातो. तुम्हाला समजा एकदा रेजिस्टर जोडला असेल काहीतरी 10 ओमचा आणि इथं एक अशी बॅटरी जोडली असेल जिचा पोटेन्शियल डिफरन्स समजा 5 व्होल्ट आहे, नाही 5 नको 50 व्होल्ट. मग मला करंट ओरली सांगू शकता यातला किती असेल? 5 एम्पियर. 5 एम्पियर बरोबर ना? जमतं की नाही सांगा? नाही. ओके, तर आपण ना कुठली पण सर्किट सोडवताना जे मगाशी केलं होतं बघा, कुठली पण हाईट मेजर करताना मला काय करायचं असतं? एक रेफरन्स पकडतो की नाही आपण, इथून मला सगळ्या हाईट मोजायची. आले का लक्षात? मग त्या रेफरन्सला आपण 0 मानतो. तसं या सर्किटमध्ये सुद्धा आपण एका कुठल्या तरी एका पॉइंटला 0 मानायचं आहे. समजतंय? मग ते मी कुठल्या पॉइंटला मांडलं 0, लक्षात आलंय का? ओके, आता या 0 वरून वर जाताना मध्ये कोण रेजिस्टर वगैरे आहे का रे? नाही. आता अजून एक कन्सेप्ट सांगतो छोटीशी, जी खूप जणांना क्लिअर नसते. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? रॉयल बाय असतो ना. ठीक आहे, एरिया जर खूप जास्त असेल समजा, आणि लेंथ म्हणजे लेंथ सोडून द्या, पण एरिया जर खूप जास्त असेल तर रेझिस्टन्स खूप कमी असेल की नाही? ओके, मग असं कॉन्स्टंट. हा, म्हणजे लेंथ आणि जर रो कॉन्स्टंट असेल तर. समजते का? मग आपण असं अज्युम करतो की हे ज्या वायर्स आहेत नाही कुठल्या पण सर्किट मधल्या, या भयंकर ठीक आहेत. लक्षात आलं का? जेणेकरून त्याचा रेझिस्टन्स मी नियरली किती घेऊ शकतो? 0. असं ऍक्च्युअली होतं का रिअल लाईफ मध्ये? नाही होत. पण आपण बेसिक त्याला सोपं करण्यासाठी असं करतो. म्हणून मी काय म्हणतो, या 0 पासून वर जाताना कुठं सुद्धा रेझिस्टन्स ना पोटेन्शियल ड्रॉप खाल्लाय का रे? नाही. त्यामुळे 0 0 असणार इथं. समजतंय का? त्यानंतर ह्या 0 कडून इकडे जाताना इथपर्यंत 0 आहे, पण एकदा त्याने बॅटरी क्रॉस केली की तो मायनस कडून प्लस कडे निघाला की नाही? तो किती होणार? 5 व्होल्ट होणार की नाही? 50 व्होल्ट होणार की नाही? डायरेक्ट सगळ्यांना समजलं? मग असं केलं होतं ना आपण, इकडे 10 व्होल्ट असेल, हे 2 व्होल्ट असेल, तर मायनस कडून प्लस म्हणजे 10+2 होत ते. बाकी शांत काय तरी तुम्ही आज भयंकर शांत काय पुरवून, मला समज नाही काय. समजलंय. तर परत 50 कडून इकडे जाताना मध्ये कोण आहे का रेजिस्टर? नाही. मग मी मला ती ब्रांच मिळाली की नाही रे मगाशी जी सोडवत होतो मी? हो, 50 आणि 0 आणि किती? 10 ओम. मग मी तर आरामात करंट काढू शकतो. 50 - 10 I = 0. आता एवढं सगळं सर्किटला करायची गरज नाहीये, कारण करंट मला बघितल्या बघितल्या मगाशी येत होता. आणि यातनं एक कन्सेप्ट शिकलो आपण, रेफरन्स पोटेन्शियल. ह्याला मी काय म्हटलं? रेफरन्स म्हटलं. असं तुम्हाला हे स्किल आलं पाहिजे कुठल्या पण सर्किटमध्ये एक रेफरन्स मानायचा. समजतंय? ह्या रेफरन्सला कधी कधी असं पण दाखवलं जातं, ह्याला म्हणतात ग्राउंड.
ग्राउंडचा अर्थ अर्थिंग वगैरे माहितीये का, घरामध्ये असतं याचा अर्थ असा नसतो की ग्राउंड मध्ये टाकतो आपण, पण ग्राउंडचं पोटेन्शियल आपण झिरो पकडतो, म्हणजे सिम्बॉल आहे झिरो रेफरन्स पोटेन्शियलचा, लक्षात आलंय सगळ्यांना? आणि ते जर पोटेन्शियल मला माहित असेल तर मला सर्किट वरचं बऱ्यापैकी कुठलंही पोटेन्शियल दाखवता येतं, कळलं का? खरंच लक्षात आलं? आता बघा अजून एक सांगतो, समजा माझ्याकडे तीन रेजिस्टर आहेत किंवा दोन आहेत, समजा हे बोर होत नाही ना, कळते ना हे, समजा इथं 20 व्होल्टची बॅटरी आहे आणि इथं 3 ओमचा रेजिस्टर आहे, इथं 6 ओमचा रेजिस्टर आहे, हे तर रेफरन्स पकडला, समजा मी कुठेतरी इथं पकडला रेफरन्स, तर इथे 20 येणार का नाही रे? ओके, इथं पण 20 असणार, इथं पण 20 असणार, इथं पण 20 असणार, इथं पण 20 असणार, कारण मध्ये कोणी काय खाल्लंच नाही, इथं 0 असेल तर इथं 0 असणार, इथं 0 असणार, इथं 0 असणार, समजलं का सगळ्यांना? असं दाखवायची काही गरज नाहीये, पण तुमचं तुम्हाला लक्षात येते मी काय सांगतोय? आता ह्या रेजिस्टर मध्ये मला पोटेन्शियल ड्रॉप मिळाला, करंट काढू शकतो ना डायरेक्टली मी? ह्या रेजिस्टर मध्ये पोटेन्शियल ड्रॉप मिळाला, ह्याला करंट काढू शकतो ना डायरेक्टली? आणि पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे म्हणून तर या दोघांना मी पॅरल म्हणतो, कळलंय का सगळ्यांना हे काय सांगतोय ते? तर असले सर्किट सोडवताना आपल्याला ह्या कॉन्सेप्टची गरज नसते, पण भयंकर मोठे मोठे सर्किट असतात ते सोडवताना गरज असते. एक सर्किटचं एक्झाम्पल देऊ त्यातलं मी, हे कळलंय तुम्हाला? कुठे याची गरज आहे ते सांगतो तुम्हाला. समजा माझ्याकडं एक सेकंद, ठीक आहे एकदा ड्रॉ करून बघतो मी, कळेल मला समजते का नाही. नाही थोडस हायर बनेल, कसलं सर्किट देऊ तुम्हाला? एक सेकंड, इथं रेजिस्टर टाकायचं राहू दे. हा ठीक आहे आता बनेल. समजा याला 10 व्होल्ट म्हटलं, याला 20 व्होल्ट म्हटलं, याला 30 व्होल्ट म्हटलं, दिस रेजिस्टन्स इज 2 ओहम, नको ह्याला आपण 10 व्होल्टच घेतो, दिस रेजिस्टन्स इज 4 ओहम. हे सर्किट बघा जरा एकदा, तुम्हाला म्हटलं फाइंड द रेजिस्ट, फाइंड द करंट इन ईच रेजिस्टर, फाइंड द करंट इन ईच रेजिस्टर, कसं काढणार रे सर? ते 20 वाल्याच 10 तिथं जाणार, म्हणजे 20 आणि 10 म्हणजे जरास किचकट वाटते की नाही? त्यामुळे एक रेफरन्स, म्हणजे ते 5 येणार 5 रेफरन्स पकडूया, किती 0, कळलं का? तो 0 इथं पण असेल का नाही? तो 0 इथं पण असेल, कळलंय का? एकदा मी 0 मधून 10 व्होल्टला क्रॉस केलं, मी कुठून कुठे मूव्ह करतोय? मायनस कडून प्लस कडे, म्हणजे इथे 10 व्होल्ट येणार का नाही? कळलंय का तुम्हाला? खरंच इथं 0 पासून इथं गेलो, इथं किती आलं? 20 व्होल्ट आलं का नाही? आणि 0 पासून इथं गेलो किती आलं? 10 व्होल्ट आलं का नाही? हेच 10 इथं पण असेल, हेच 10 इथं पण असेल का नाही? आणि हेच 10 इथं पण असेल, तुम्हाला समजायला लागलंय खरंच? आता ह्याच्याकडे बघा, ह्या 4 ओमच्या अक्रॉस मला पोटेन्शियल ड्रॉप करायला का नाही? किती आहे? 10 आणि 20. करंट कुठं कुठं फ्लो करणार? ओव्हर फ्लो करणार नाही इकडं? थांबा एक मिनिट, तुम्हाला कळालंय? 4 ओम इथं आहे, 10 इथं आहे, 20, मग करंट सांगू शकताय का रे मला? हा किती असेल पोटेन्शियल डिफरन्स? किती आहे 20 आणि 10 मधला? 10च ना, डिवायडेड रेझिस्टन्स किती आहे? 4, सो दिस विल बी 2.5. झिरो त्यामुळे सगळ्या करंट 4 च्या 4 अँपियर इकडनं असा फ्लो करणार यातच.
लक्षात आले का? खरच लक्षात आले? निहारिका, अभिषेक, अनिश, आदित्य, सगळ्यांना समजलंय? अजून एक सर्किट देऊ, रेफरन्स पोटेन्शियल टाकाल देता? हो ट्राय करा, नाही जमलं तरी एवढं टेन्शन नका घेऊ, तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करून घेतो मॅच, डोंट वरी. तुम्हाला जिथं वाटेल तिथं रेफरन्स पकडा, कारण हे चुकून चुकूनच तुम्हाला कळणार आहे कसा रेफरन्स पकडाय असतो ते. मी हिंट देतो, बॅटरीचा जिथं सर 5 एम्पियर आणि 2.5 एम्पियर सुटला. हो सगळ्यांनी करा रे, रेफरन्स टाकाय इथं बघा. लेफ्ट साइडचा 5 आला. ओके गुड, ही थोडीशी हायर आहे, म्हणजे मेन्स पेक्षा पण थोडी हायर कन्सेप्ट आहे. इथं जर मी 0 पकडलं तर इथं 5 येईल की नाही? इथं पण 5 पकडलं तर इथं 10 येईल की नाही? इथं 0 पकडलं तर इथं पण 0, म्हणजे इथं 20 येईल की नाही? आता ह्या रेजिस्टन्स साठी इकडच्या पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 10 आणि 20 म्हणजे 10 व्होल्ट आहे की नाही? आणि इथं करंट इकडनं इकडे 5 एम्पियर, हे सगळ्यांना जमाय लागलंय. हो ह्या रेजिस्टर साठी 5 आणि 10 म्हणजे करंट इकडे फ्लो करेल की नाही? 10 मायनस 5 किती असतं? 5 बाय 2 म्हणजे किती? 2.5 एम्पियर. म्हणजे इकडनं 5 एम्पियर आला, इकडनं 2.5 गेला, म्हणजे 2.5 तुम्हाला इथं एमिटर टाकायला म्हणतील, याचं रिडिंग किती असेल सांगा, कळता येईल तुम्हाला? एमिटर ह्या क्वेश्चन मध्ये काय डाऊट असेल तर विचारतच काय. बघा जरा कळलंय का मग त्यानंतर ना जरास भारी असं काहीतरी कॉन्सेप्ट देतो यातले. सर मला ते काम नाही, तुम्ही काय म्हणता लास्ट ते एमिटर. नाही नाही आता ह्यातला 2.5 एम्पियर तू हे कळलं का? हो. तू करणार कसं मला 2.5 काहीतरी अॅमीटर जोडलं पाहिजे ना इथं? हो. क्वेश्चनच असा विचारतील की इथं अॅमीटर टाकते आणि तुम्हाला म्हणतील त्याचं रिडिंग किती असेल, मग तुला 5 आणि 2.5 काढल्याशिवाय करणार नाही ना ते किती येईल ते. हो सर. एक्स्ट्रा पुढची एक एक्स्ट्रा स्टेप सांगितली मी कसं ते, लक्षात आलं का रे? हो. ए पोरांनो सर काय म्हटलं काय काल सर कळाले? हे बघ मी काय म्हटलं, इकडे 5 एम्पियर इकडे 2.5 एम्पियर ना, मग इकडे गेला किती? 2.5 एम्पियर. हे समजलंय का? हो. मग ते 2.5 एम्पियर मोजणार कसं, मेजर कसं करणार? एमिटर जोडूनच ना. हो हा ते सांगत होतो, बाकी काय नाही. कळलं का? हो हो. एक सोपा क्वेश्चन देऊ, ट्राय करणार जरा विचार करा त्याच्याबद्दल. समजा मी म्हटलं इथे एक अशी बॅटरी आहे, दिस इज 5 ओहम, दिस इज
इलेवन ओहम दिस इज 32 वोल्ट. ठीक है, इत करंट किती असेल सांगायचं. एक सेकंद द्या मला फक्त. सर 2 एम्पियर. किती? 2. कर विचार कर थोडासा परत. कुण्याचं आले काय अजून? सर होईल आले. ओके सन्नाटा. बाकीचे शांत काय आहेत? काय केले काय तुम्हाला? 3 भेटलं. करायला 3 कसं भेटलं तुला? काय केलंस? यांना पॅरल पकडलं. हा कसं पॅरल पकडलं तुझ्या? सर सिरीज आहे ते. सिरीज आहे. ऐका रे. नाही मी चुकी नाही कॅल्क्युलेशन चुकीचं केलं. सॉरी सॉरी सॉरी. ऐका इकडे बघा इकडे बघा. इथं 0 असेल. इथं किती येणार? 32 येणार का नाही? हो. इथं किती? 32. इथं किती? 32. इथे किती? 32. 0. नाही कसं? नाही सर. सर 0 आहे. समजा समजा इथं जर एक्स असेल तर इथं पण एक्स असेल की नाही? किंवा एक कन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला कसं सांगू शकतो ते विचार करा. काय ह्यातला कुठला पाथ इझी असेल रे करंटला जाण्यासाठी? सर 11 बसला. नाही 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 खाल्लं डायरेक्ट. हे डायरेक्ट जाऊ शकते की नाही? खाल्लं. ह्याला म्हणतात शॉर्ट सर्किटिंग. काय म्हणतात त्याला? शॉर्ट शॉर्ट. त्यामुळे सगळा सगळा करंट इथून पास करतो. इथे किती होतो? 0. सर कसं? कारण थोडं तर जाईल. हा थोडं तेच की निग्लिजिबल एकदम. आले का लक्षात मी काय सांगतोय? इथं जर रेजिस्टर असतात तर मग त्यांनी वाटून घेतलं असतं. इथं रेजिस्टन्स नाही आहे. सगळा सगळा पाथ इकडे जातो. शॉर्ट सर्किटिंगची कन्सेप्ट क्लिअर राहील का तुम्हाला जरा जरा? हो सर. आणि जे बघायचं काय इथून पुढं जेईला एकदा क्वेश्चन पडला होता असा नाही, थोडासा हेवी होता तो. पण त्याच्यामध्ये एक स्ट्रेट वायर जिथे दिसेल की नाही तो इझी पाथ मानायचा. त्याच्या पुढचे सगळे रेजिस्टर काढून टाकायचे, त्यांचा काही उपयोग नसतो. लक्षात आलं तुम्हाला? हो सर. म्हणजे त्याला चॉईस आहे की असं झालं तर इझिली तसं कळत. करण्याचं मिनिंग काय? समजा इकडे पोटेन्शियल एक्स असेल, इकडे पण किती आहे? एक्स आहे. किंवा असं हे बेसिकली मगाशी हे 32 होतं ना, इथं 32 आणि इथं किती? 0. पोटेन्शियल डिफरन्स किती आला? 32 आला. कळतंय का? आणि रेजिस्टन्स जवळपास आपण 0 पकडलाय, मग करंट सगळा मॅक्झिमम असेल ना इथं. आले का लक्षात? ओम्स लॉ काय सांगतो मला? व्ही इज इक्वल टू आयआर सांगतो, बरोबर ना? रेजिस्टन्स कमी जेवढा तेवढा करंट जास्त ना, त्यामुळे सगळा सगळा करंट तिथून पास करतो, वरनं जात नाही. लक्षात राहिली तुमच्या शॉर्ट सर्किटिंग? ओके. ह्या चौथ्या क्वेश्चनवर या. ह्या चौथा क्वेश्चन कळलाय तुम्हाला प्रॉपरली? विचारू तसला जर क्वेश्चन थोडासा पोरांनो विचारू काय? तसंच विचार तू जरा ट्राय करा.
करंट काढा, थांबा एक मिनिट एक मिनिट, इथं करंट समजा आय वन असेल आणि इथं करंट आय टू असेल, इथं करंट आय थ्री असेल, तर आय वन आय टू आणि आय थ्री यांच्या व्हॅल्यू सांगा मला. सर आय टू 2 एम्पियर. ओके सर आय थ्री पण सगळ्यांना कळते ना रे का हे यूज यायला लागले आणि हे राहू दे एक्झाम्पल, पण ही कन्सेप्ट विचारू नये. रेफरन्स न करा, रेफरन्स पोटेन्शियल न करायचा प्रयत्न करायला, मग जर लगेच पॅरल वगैरे काढ नसतील तर. सो ते पण टूच असतं नाही तसं. मला सांगा इथं जर मी झिरो पकडला तर इथं 12 असेल की नाही रे? हो हो, इथं झिरो असेल तर इथं झिरो असेल, इथं 12 असेल तर इथं 12 असेल, कळलंय का? हो हो. मग हे 12 झिरो हे 6 ओमच्या अक्रॉस लागले की नाही? हो. किती करंट जाईल? 2 एम्पियर जाईल की नाही? समजलं? 2 एम्पियर. तसंच 12 इकडे दो, हे सुद्धा 2 एम्पियर जाईल की नाही? हो. हे खरंच लक्षात आले? हो सर. 2 एम्पियर इथं बाहेर पडलाय, हा 2 एम्पियर सुद्धा इथनच बाहेर पडलाय असं कळतंय का? मग इकडे किती आला पाहिजे? 4 एम्पियर आला पाहिजे ना? 4. हो सर. खरंच समजलंय? हो सर. काय आलंय सर? फक्त ते कळलं नाही रेफरन्स कुठे घ्यायचा. मी हिंट देऊ, म्हणजे लॉजिक सांगू एक छोटस. बॅटरीच्या नेगेटिव्ह पोटेन्शियलचा सगळ्यात एंड तिथं झिरो पकडायचा. तुम्ही जर इकडे पकडला झिरो ह्या 12 इथं, तर इकडे -12 घ्यावं लागेल तुम्हाला, कळते का? हे मी सकाळी 12 वाल्यांची खीर घेतली होती, काय म्हणत असं समजा मी म्हटलं R1, याला म्हटलं R2, याला म्हटलं R3. फाइंड द करंट पासिंग थ्रू R1, R2 अँड R3. रेफरन्स पोटेन्शियल कुठं पकडाल रे? सर 10 च्या पुढं, म्हणजे R1 च्या मागं आणि 4 च्या पुढं. नाही ते तर नका पकडू, मग सगळे मायनस घ्यावं लागतील, त्यापेक्षा कोपऱ्यात घ्या. इझी पडेल तुम्हाला. तर ते मायनस जरी आलं तरी करेक्ट येईल ना आन्सर? करेक्ट येते, करेक्टच येते. त्यात काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठेही घ्या करेक्टच येते, पण इझी करायला पाहिजे ना त्यासाठी.
सर अवन सेवन कितने सेवन नहीं चेक कर एकदा रेफरन्स पोटेन्शियल व्यवस्थित लिहिले का बघा तुम्ही सगळ्यांनी नाही म्हणजे हे झिरो असेल तर हे टेन घेतलंय का हे झिरो असेल तर हे झिरो घेतलंय हे झिरो घेतलंय मायनस एट घेतलंय का प्लस एट घेतलंय प्लस मी कुठून कुठे निघालोय प्लस कडून मायनस कडे निघालो ना इकडे जाताना कळलंय का त्यानंतर टेन कडून इकडे जाताना इथं सुद्धा प्लस कडून मायनस कडे निघालो इथं सिक्स येणार का नाही खरंच लक्षात आलंय तुम्हाला खरंच लक्षात आले प्रत्येक रेजिस्टन्सच्या आजूबाजूला तुम्हाला गार्ड मिळाले काय आता आर वन च्या आजूबाजूला कोण आहे टेन आणि मायनस एट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अठरा असणार का नाही एटीन टेन मायनस मायनस एट म्हणजे 10 प्लस 8 18 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 9 एंपियर कळलं का 9 हो आर 2 म्हणजे 10 आणि 0 म्हणजे 5 एंपियर येईल का हो खरंच कळले काही 10 आणि 0 मध्ये आहे ना तो आणि आर 3 बघा 6 बाय 2 म्हणजे किती येणार 3 एंपियर 3 एंपियर तुम्हाला जमेले खरंच हो सर हो सर सर हे परत एकदा एक्सप्लेन करता का काय एक्सप्लेन करू परत यातला सगळं नाही सर ते आर टू आणि आर थ्री काय नाही का तू कुठं होता बाहेर होता का काय नाही सर मी 7:30 ला आलोय मी जरा बाहेर होतो मला कफ आणि कोल्ड होता मध्येच कसं करणार रे आता सांगितलं तरी तुला मी काम कर रेकॉर्डेड लेक्चरच बघ ठीक आहे कारण परत एक्सप्लेन करायला खूप वेळ लागेल त्याला आणि वेळ पण कमी आहे आपल्याला रेकॉर्ड लेक्चर बघ त्यात नाही कळाल तर मला विचार मग ठीक आहे हे अजून एक देऊ लास्ट क्वेश्चन ट्राय कराल उद्या मी तुम्हाला हे शिकवतो की रेफरन्स पोटेन्शियल वरून कॉम्बिनेशन कसं ओळखायचं सिरीज एका पॅरल जे बघून कळत नाही ना ती त्यांना सोडवता येतात सिरीज पॅरल असं जे बघून कळत नाही तसं काहीतरी विचित्र वाटतं त्याला रेफरन्स पोटेन्शियल देत 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 तुम्ही शोधू शकता सिरीज एका पॅरल आहे ते उद्या शिकवेन तुम्हाला ह्यातलाच एक क्वेश्चन घेतो लास्ट मी चालेल का हो हँग झालेला ना घेऊ ना थोडासा हायर आहे याच्यापेक्षा कराल हो सगळ्यातला करंट काढा कन्सेप्ट थोडेसे डेंजर आहे बरं करेल लगेच ग्रास होत नसेल तर टेन्शन हा घेऊ चालेल ठीक आहे एवढे इझी नाही रे कन्सेप्ट
रेफरन्स कुठे घेणार आता खालीच घ्या सर दहा वरती वरती ठीक आहे घ्या सर म्हणजे तिथं दहाच्या वर पुढे नाही नाही तुम्हाला जिथं वाटेल तिथं घ्या काय फरक नाही पडत असा हो सर काय नाही पडत इथं इथं घेऊया आता आपण चालते इथं किती येणार सहा येणार ना किती येणार मायनस फोर मायनस फोर चुकायचं नाही करायचं प्लस मायनस बघायचं हो ओके त्यानंतर इथं झिरो तर इथं मायनस टेन येतं बघा कारण प्लस टू मायनस निघालोय इथं मायनस टेन तर इथं मायनस टेन इथं मायनस टेन तर इथं मायनस टेन कारण मध्ये कोणच नाहीये कळलं का हो सर इथं मायनस टेन तर इथे घेऊन येणार प्लस टू मायनस टू प्लस निघालोय मी त्यामुळे मायनस एट येणार इथं प्लस टू ऍड होणार त्यात सर नाही कळलं हे ऐका मी अजून एका ठिकाणी रेफरन्स घेतो खाली कुठेतरी घेतो मी कन्फ्युज नका ऐका समजा मी खाली रेफरन्स घेतला इथं इथं घेतो ह्या ठिकाणी इथं झिरो 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 जमेल काय त्यानंतर इथं टू येणार का नाही इथं झिरो इथं झिरो तर इथं मायनस टू प्लस मध्ये कोणच नाही मी डायरेक्टली टेन लिहू शकतो का नाही इथं आता टेन कुठून मायनस टू प्लस मध्ये सोळा येणार इथं आणि टेन कुठून मायनस मध्ये सहा येणार इथं कळलं का सांगा खरंच कळलं आता झिरो मधून इथं टू झालं आता ह्या आर थ्री ला बघा इथं झिरो मधून इथं टू येणार कळले का आता आर वन च्या अक्रॉस सोळा आणि झिरो आहे म्हणजे सोळा भागिले टू म्हणजे किती येणार ते एट एम्पियर येणार त्यानंतर आर टू ला इथं आहे त्याच्या अक्रॉस दहा वोल्ट आणि झिरो वोल्ट आहे म्हणजे ते टेन बाय फाईव्ह एम्पियर सगळ्यांना समजतंय त्यानंतर आर थ्री च्या अक्रॉस दहा आणि हे टू आहे त्याच्या इमिडिएटली बघायचं इकडचा झिरो नाही बघायचं कळलं काय मध्ये टेन बाय टू डिवाइड बाय टू किती येणार ते फोर एम्पियर कळलंय खरं ओके आणि आर फोर सिक्स आणि टू म्हणजे फोर येणार का नाही ते सिक्स मायनस टू डिवाइड बाय टू म्हणजे किती होणार ते टू एम्पियर कळलं का हे सर्किट सोडवताय ना महत्वाचं नाही तुम्हाला हे जमेल तुम्हाला बारावी सुद्धा जमेल याचं टेन्शन नाही रेफरन्स देता येतात का तुम्हाला असे ते महत्वाचं असे रेफरन्स हा इथं इथं गेलो प्लस टू मायनस हा ते दे ते दे आणि असे सगळ्यांना रेफरन्स का दिले कारण मला माहिती आहे की रेझिस्टन्सच्या अक्रॉस जर मला हे दिलं असेल पोटेन्शियल डिफरन्स तर मी त्यातलं व्यवस्थित काढू शकतो केलं नाही आपण ते हे असलं ह्याच्या अक्रॉस जर मला माहित असेल तर मी करंट म्हणून मी इथनं सुरू केलं होतं ह्याच्या कळलं का कारण ह्या आल्याशिवाय मी इथनं स्लोली स्टार्ट केलं आणि एकदम आपण त्यात घुसलो या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर त्यांच्या सगळ्यांना आता मी जास्त वाढवत नाही याला उद्याच्या लेक्चरमध्ये थोडस काय म्हणतो त्याला आपण कॉम्बिनेशन कडे जाऊ हे बास आता हे समजलं ना का ह्याच्यावर प्रॅक्टिस पाहिजे अजून हे समजलं ठीक आहे आता कॉम्बिनेशनच जाऊ तुम्हाला सिरीज बघाल कुठलं अवघड द्या शोधायला सांगतो कसं शोधायचं ते रेफरन्स पोटेन्शियल समजलं ना हा बोल की सर उद्या अजून थोडं ह्याची प्रॅक्टिस घेता रेफरन्स पोटेन्शियलची ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही किंवा ते घेऊया कॉम्बिनेशन मध्ये तुला कळेल अजून प्रॅक्टिसची गरज आहे की नाही तिथं पण असंच आहे फक्त तिथं करंट वगैरे काढायचे नाही नुसतं ओळखायचं आहे सिरीज आहे का पॅरल आहे ते समजतंय ओके कळेल तुम्हाला उद्या सोपं आहे त्याच्या विषयी थोडस चालेल हो बाय टेक सर या सटरडेला एग्जाम नाही आहे ना नाही तुमची ही कधीच ठेवली आहे मी मुद्दा म्हणून ठेवली कारण थोडा वेळ मिळू दे म्हटलं मग तुम्हाला ठीक आहे युनिट टेस्ट वगैरे काहीतरी म्हणताय ना तुम्ही सर फिक्स नाही आहे अजून बरं ठीक आहे बघू आपण त्यावेळेला काय कसं करता येईल ठीक आहे टेक केअर बाय सर Bye, sister.